मी वैभव गुल्हाने ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहू महत्त्वाचा टॉपिक टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये म्हणजे टिश्यू कल्चर एक ब्रांच पकडू आपण, बायोटेक्नॉलॉजीमध्ये एक ब्रांच येते, त्या ब्रांचमध्ये आपण एखाद्या छोट्याशा सेलपासनं एक कम्प्लीट प्लॅन डेव्हलप करतो, है ना. या टेक्नॉलॉजीला आपण टिश्यू कल्चर टेक्निक म्हणतो. या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला कशा प्रकारे टिश्यू कल्चर चालतं किंवा कोणकोणत्या मेथड्स आहेत, कॅलस कल्चर म्हणजे काय, सस्पेन्शन कल्चर म्हणजे काय, एम्ब्रियो कल्चर म्हणजे काय, अँथर कल्चर म्हणजे काय, पोलन कल्चर म्हणजे काय, अँड सो ऑन, ह्या टेक्निक आपल्याला शिकायच्या आहेत. आज आपण सुरुवातीला टिश्यू कल्चरची डेफिनेशन शिकू. टिश्यू कल्चरची डेफिनेशन शिकल्यानंतर यामध्ये कोणकोणते इन्स्ट्रुमेंट येतात, त्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग काय, त्यानंतर मीडिया म्हणजे काय, म्हणजे मीडिया कशाप्रकारे प्रिपेअर केला जातो, मीडियाचं काम काय, कोणकोणत्या सायंटिस्टनं कोणकोणता मीडिया डिस्कवर केला, किंवा नायट्रोजनचं काय काम आहे, फॉस्फरसचं काय काम आहे, सर्व मायक्रोन्युट्रियंटचं त्या एक्सप्लांटच्या डेव्हलपमेंटसाठी काय काम आहे ते आपण पाहू. त्यासोबत कोणकोणते इन्स्ट्रुमेंट लागतात, हा लक्षात, या इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणसे येतं, वेगवेगळे जितके इन्स्ट्रुमेंट आहे त्या इन्स्ट्रुमेंटचा प्रत्येकाचा यूज काय. त्यासोबत नेक्स्ट आपण पाहू एक्सप्लांट. एक्सप्लांट म्हणजे काय, ते कसं आयसोलेट करायचं की कशाप्रकारे ते घ्यायचं ते पाहू. टोटिपोटेन्सी म्हणजे काय, इन विट्रो म्हणजे काय, इन विवो म्हणजे काय, अँड सो ऑन, ह्या टर्मिनॉलॉजी. आणि फायनली एक कल्चर घेऊन आपण काय करू, एक एक्सप्लांट डेव्हलप करू. तर आपण आज चालू टिश्यू कल्चर. आता टिश्यू कल्चर म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर इज द कल्टिवेशन ऑफ प्लांट्स, एक्सप्लांट सच ॲज सेल, अँथर, पोलन अँड सो ऑन आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियम अंडर एंड कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन इज नोन ॲज टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चरमध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या, एक सर्वात पहिलं एक्सप्लांट, दुसरं आर्टिफिशियल मीडियम, आणि तिसरं कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन. जसं पहिलं मी लिहितो, टिश्यू कल्चरमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात पहिले म्हणजे डेफिनेशनच पाहू की एक्सप्लांट, है ना. एक्सप्लांट म्हणजे कोणसं, तर एनी पार्ट ऑफ प्लांट विच कॅन यूज फॉर प्रोपोगेशन इज नोन ॲज एक्सप्लांट. मग ते कोणसे असू शकतं, ते सेल असू शकतं, ते रूटची सेल असू शकते, शूटची सेल असू शकते, एखादं लीफ असू शकतं, सो ऑन, झाडाचा कोणसाही पार्ट, है ना, त्याला आपण काय म्हणू सिम्पल भाषेत एक्सप्लांट. दुसरं मीडिया. मीडिया मीन्स आर्टिफिशियल मीडियम, है ना. म्हणजे जसं की सॉईलमध्ये सर्व गोष्टी, म्हणजे जे काही इशेन्शियल एलिमेंट प्लांटला लागतात ते सॉईल प्रोव्हाइड करतं, पण टिश्यू कल्चरमध्ये आपल्याला हे सर्व इशेन्शियल एलिमेंट, मायक्रो एलिमेंट, मायक्रो एलिमेंट, हे सर्व आपल्याला आर्टिफिशियल मीडियम थ्रू द्यायचं आहे, है ना. म्हणून दुसरं काय येतं, आर्टिफिशियल मीडियम, आणि तिसरं एन्व्हायरमेंटल कंडिशन, है ना, कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे एखादा जर का क्रॉप असेल, त्या क्रॉपला समजा कार्डियल टेम्परेचर म्हणू की 21 ते 27 डिग्री सेल्सिअस त्याला ॲव्हरेज टेम्परेचर लागतं पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट कराल, तर आपल्याला टिश्यू कल्चरमध्ये त्याला 21 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमान मेंटेन करून त्याला प्रोव्हाइड करायचं आहे त्याच्या ग्रोथसाठी. म्हणून टिश्यू कल्चरची सिम्पल डेफिनेशन, कल्टिवेशन ऑफ प्लांट एक्सप्लांट ऑन आर्टिफिशियल मीडियम अंडर कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन इज नोन ॲज टिश्यू कल्चर. लक्षात. नेक्स्ट आपण पाहू दॅट इज नोन ॲज इन्स्ट्रुमेंट. टिश्यू कल्चर लॅबोरेटरी स्टार्ट करायच्या वेळेस किंवा टिश्यू कल्चर टेक्निक वापरायच्या वेळेस आपल्याला भरपूर साऱ्या इन्स्ट्रुमेंटची मदत लागतं. जसं पहिलं इन्स्ट्रुमेंट मी घेतो दॅट इज नोन ॲज पी एच मीटर. पी एच मीटरचं काम काय, टू डिटरमाइन द पी एच ऑफ द मीडिया. जो काही आपण आर्टिफिशियल मीडिया बनवू त्याच्यासाठी आपण काय करू, तो पी एच डिटरमाइन करायसाठी आपण पी एच मीटरचा उपयोग करू. जसं राईस हा प्लांट 4 ते 6 पी एच या पी एच रेंजमध्ये ग्रो होतो, तर आपल्याला राईससाठी मीडिया बनवताना आपल्याला डिटरमाइन करावं लागेल की राईस बनवण्याला जो मीडिया आहे त्याचा पी एच 4 ते 6 आहे का. तसंच एखादा तूर मी क्रॉप घेतो जो न्यूट्रल कंडिशनला, म्हणजे 6.5 ते 7.5 या पी एचमध्ये ग्रो होतो, तर त्याचा मीडिया डिटरमाइन करायसाठी आपल्याला पी एच मीटर महत्त्वाचा आहे. ॲटोक्लेव, तुमचं स्टीमर, तुमचं मायक्रोस्कोप, लो स्पीड सेंट्रीफ्यूज, रोटरी शेकर, तुमचे बीकर, तुमचे कोनिकल फ्लास्क, तुमचा लॅमिनर एअर फ्लो अँड सो ऑन, हे सर्व इन्स्ट्रुमेंट टिश्यू कल्चरमध्ये काय करतात, तर मदत करतात. लक्षात. हॉट एअर ओव्हन असो, ॲटोक्लेव असो, याचं काम आहे की स्टरिलायझेशन करणे, मीडिया स्टरिलायझेशन असो की तुमचे ग्लासवर स्टरिलायझेशन असो. लॅमिनार एअर फ्लोमध्ये जेव्हा आपण एक्सप्लांट
आर्टिफिशियल मीडियमवर जेव्हा ट्रान्सफर करू तेव्हा असेप्टिक कंडिशन लागतील, जेव्हा एन्वायरमेंट म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम फ्री कंडिशन लागतील तेव्हा ही कंडिशन कोण देते, तर लॅमिनार एअर फ्लो प्रोव्हाइड करतं. लक्षात हे सर्व इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट आहे एक्सप्लांट. एक्सप्लांट म्हणजे काय, एनी पार्ट ऑफ प्लांट विच कॅन यूज फॉर प्रोपोगेशन. झाडाचा असा कोणताही पार्ट ज्याचं आपण प्रोपोगेशन करू शकतो, ज्याचं कल्टिवेशन करू शकतो आर्टिफिशियल मीडियमवर अंडर कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशनवर, त्याला आपण काय म्हणतो सिम्पल भाषेत एक्सप्लांट. मग ते काय असू शकते, ते एखादा टिश्यू असू शकतो, एखादं लीफ असू शकते, एखादं रूट असू शकते किंवा एखादा सेलसुद्धा असू शकते, त्याला आपण सिम्पल भाषेत म्हणू एक्सप्लांट. तिसरा आहे टोटिपोटेन्सी. टोटिपोटेन्सी इज द ॲबिलिटी ऑफ सेल टू डेव्हलप इन टू होल प्लांट. एखाद्या सेलची ॲबिलिटी असणे की ती सेल कालांतरानं एक कम्प्लीट प्लांट डेव्हलप करते, तर त्या सेलला आपण काय म्हणतो टोटिपोटेन्सी किंवा टोटिपोटेन्सी ऑफ अ सेल्स, म्हणजे सेलची ॲबिलिटी आहे टू कम्प्लीट ग्रो इन टू होल प्लांट. त्यानंतर आहे इन विट्रो अँड इन विवो. हे दोन्ही वर्ड लॅटिन आहेत. लक्षात, इन विट्रो म्हणजे काय, विदिन अ ग्लास है ना, म्हणजे इन विट्रो टेक्निक्स म्हणू आपण. लॅटिन वर्ड मध्ये जाऊ मीनिंग होतो विदिन अ ग्लास, म्हणजे ग्लास मध्ये ग्रो होणे. आपण टिश्यू कल्चर मध्ये इन विट्रो कसं वापरतो की जे काही एक्सप्लांट आहे ते एक्सप्लांट आपण लॅबोरेटरीच्या कंडिशन मध्ये, जे लॅबोरेटरी मध्ये जे काही आपण आर्टिफिशियल कंडिशन एन्व्हायरमेंटल ग्रोथ कंडिशन क्रिएट करू त्या ग्रोथ मध्ये ग्लासवेअर मध्ये टेस्ट ट्यूब मध्ये बीकर मध्ये कोनिकल फ्लास्क मध्ये आपण जे काही प्लांट डेव्हलप करू त्याला आपण काय म्हणू इन विट्रो टेक्निक. इन विट्रो टेक्निक म्हणजे ही टेक्निक जे जनरली आपण लॅबोरेटरीमध्ये प्लांट ग्रो करायसाठी वापरतो. इन विवो मीन्स विदिन अ लिव्हिंग, म्हणजे जे नॅचरल कंडिशन आहे त्या नॅचरल कंडिशनमध्ये एखादा प्लांट ग्रो करणे त्याला आपण काय म्हणू इन विवो कंडिशन. लक्षात, जर एखादा प्लांट आपण नॅचरल कंडिशनमध्ये ग्रो करत असाल जसं कल्टिवेशन ऑफ व्हेरियस क्रॉप, हे सर्व कोणत्या टेक्निकमध्ये येईल, तर इन विवोमध्ये येईल. आणि जर एखादा क्रॉप किंवा एखादा प्लांट आपण टिश्यू कल्चरमध्ये ग्रो करत असाल तर त्या टेक्निकले काय म्हणू आपण इन विट्रो टेक्निक. तर सिम्पल काय, टिश्यू कल्चरमध्ये कल्टिवेशन ऑफ एक्सप्लांट ऑन आर्टिफिशियल मीडियम ऑन कंट्रोल एन्व्हायरमेंटल कंडिशन इज नोन ॲज टिश्यू कल्चर. आता आपण पाहू स्टरिलायझेशन, है ना. टिश्यू कल्चरमध्ये स्टरिलायझेशन म्हणजे जो काही मीडिया आहे, है ना, ज्याच्यावर आपण एक्सप्लांट ग्रो करणार आहोत, किंवा तुमचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा तुमचे ग्लासवेअर आहे, हे फ्री फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम करायसाठी आपण स्टरिलायझेशन करू. स्टरिलायझेशनमध्ये जनरली आपण चार पकडू, वेट हीट स्टरिलायझेशन, ड्राय हीट स्टरिलायझेशन, फिल्टर स्टरिलायझेशन, लास्ट केमिकल स्टरिलायझेशन. आता स्टरिलायझेशन म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम हे त्या इन्स्ट्रुमेंटपासून त्या मीडियापासून किंवा तुमच्या ग्लासवेअरपासून फ्री करणे. स्टरिलायझेशनचं महत्त्व काय, एखादा एक्सप्लांट ग्रो करायसाठी, है ना, तुम्ही एखादा एक्सप्लांट आणला त्या एक्सप्लांटमधून समजा तुम्ही एखादी सेल आणली त्या सेलपासून एक कॅलस डेव्हलप करायचा, तर तुम्हाला तो सेल इनॉक्युलेशन करायसाठी लॅमिनार एअरफ्लोमध्ये त्याला इनॉक्युलेट करायसाठी तुम्हाला 2 दिवस लागतील. त्यानंतर त्या सेलपासून एखादा कॅलस डेव्हलप होण्यासाठी तुम्हाला 20 ते 25 दिवस लागतील. एक आठवडे साधारण आपण 2 ते 3 वीक पकडतो, म्हणजे एका सेलपासून एक कॅलस डेव्हलपमेंट व्हा, म्हणजे एकंदरीत एका सेलपासून कॅलस डेव्हलपमेंट होण्यासाठी 21 दिवस पकडू, है ना. पण आर्टिफिशियल मीडियम जो असतो तो इझिली डायजेस्टेबल असतो, त्याच्यात मायक्रो ऑर्गॅनिझम सहज म्हणजे इझिली डायजेस्टेबल म्हणजे रेडी टू सर्व, म्हणजे रेडी टू फीड असं असतं. एखादा बॅक्टेरिया ॲन एन ॲव्हरेज आपली लाईफ सायकल 24 तासात कम्प्लीट करतो, म्हणजे जर का त्या मीडियामध्ये बॅक्टेरियल जर का कॉन्टॅमिनेशन झालं तर तो बॅक्टेरिया आपली ग्रोथ फास्ट करेल, कारण की कॅलस डेव्हलपमेंटसाठी 21 दिवस लागते आणि बॅक्टेरियाला आपली ग्रोथ कम्प्लीट करायसाठी 1 दिवस लागतो. म्हणजे कॉन्टॅमिनेशन बॅक्टेरिया जास्त फास्ट करतो आणि अशा वेळेस कॉन्टॅमिनेशन झालं की तुमचं एक्सप्लांट ग्रो होत नाही. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, स्टरिलायझेशन पाहिजे की कोणताच मायक्रो ऑर्गॅनिझम त्या मीडियामध्ये आला नाही पाहिजे, त्या ग्लासवेअरमध्ये नाही आला पाहिजे किंवा त्या एक्सप्लांटमध्ये आला नाही पाहिजे, की जेणेकरून कॉन्टॅमिनेशन जर झालं तर पुढं आपली जे काही सर्व मेहनत आहे स्टरिलायझेशनपासून, जे काही आपण आयसोलेशनपासून सुरू करू, हे सर्व कुठं जातील, तर वाया जातील. तर यासाठी आपण जनरली वेट हीट स्टरिलायझेशन आणि ड्राय हीट स्टरिलायझेशन करतो. वेट हीट स्टरिलायझेशन म्हणजे काय, तर जनरली आपण ॲटोक्लेव करतो. वेट हीट म्हणजे जसं आपलं कुकर, प्रेशर कुकर जसं आपल्या घरी असतो तशा प्रकारचं ओव्हन असतं, है ना, हॉट एअर ओव्हन जेलं म्हणून. याच्यात काय केलं जातं की जनरली खाली पाणी असतं आणि पाण्याच्या वाफेला आपण 160 ते 180 डिग्री सेल्सिअस तापमान देऊन त्यात जे आपले ग्लासवेअर आहे, काचेचे ग्लासवेअर आहे, ते काय करतो स्टरिलायझेशन करतो. लक्षात. त्यानंतर दुसरं आहे ड्राय हीट स्टरिलायझेशन, जे जनरली ओव्हनमध्ये करतो, है ना. ओव्हनमध्ये काय करतो की ड्राय एअर
त्या मीडियावर त्या इंस्ट्रुमेंटवर आपण सोडतो आणि त्याच्यामुळं काय करतो आपण स्टरलायझेशन करतो. जनरली ऑटोक्लेव्हचं टेम्परेचर आपण 121 डिग्री सेल्सिअस फॉर 1 आवर पकडतो. काय तर ड्राईट स्टरलायझेशन झालं पाहिजे. डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन ते ग्लासवेअर्स आहेत की ते मीडिया आहेत है ना, त्यानुसार आपण वेट हीट किंवा ड्राय हीट स्टरलायझेशन मेथड वापरतो. त्यानंतर फिल्टर स्टरलायझेशन. काही असे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की जे स्पेसिफिक मायक्रोपर्यंतच ते खाली जातात. म्हणजे एखादी चाळणी पकडू आपण की एखाद्या चाळणीत एक स्पेसिफिक छिद्र असतात की त्या छिद्रातून फक्त मीडिया निघून जाईल है ना, पण त्याच्यापेक्षा बारीक किंवा जाड वस्तू वर तरंगत तर त्याला आपण फिल्टर म्हणू. याच्यात जनरली आपण बॅक्टेरियल फिल्टर वापरतो की जेणेकरून फक्त मीडिया खाली गेला पाहिजे आणि तुमचे बॅक्टेरिया जे आहे ते वर का आले पाहिजे, अटकून राहिले पाहिजे. नेक्स्ट आहे केमिकल स्टरलायझेशन. केमिकल स्टरलायझेशन जे आपल्याला सर्वात जास्त मदत करते. जसं आपण ग्लासवेअर किंवा तुमचा मीडिया डेव्हलप करायच्या वेळेस आपण जनरली हॉट एअर ओव्हन किंवा वेट हीट स्टरलायझेशन किंवा ड्राय हीट स्टरलायझेशन करू, पण केमिकल मेथड तुम्हाला प्रत्येक वेळेस मदत करेल. म्हणजे HgCl2 असो है ना, किंवा तुमचं 70% 80% इथेनॉल असो, तुम्हाला केमिकल स्टरलायझेशन करण्यासाठी मदत करेल प्रत्येक वेळेस. तुम्ही जेव्हा एक एक स्टेप टिश्यू कल्चरमध्ये जेव्हा करा तुम्हाला जास्तीत जास्त केमिकलची मदत घ्यायला लागेल. एक तर तुम्ही अल्कोहोल वापरू शकता किंवा HgCl2 वापरू शकता. हा लक्षात येईल म्हणून आपण केमिकल स्टरलायझेशन. लक्षात आलं कशासाठी की कॉन्टॅमिनेशन होऊ नये यासाठी आपण काय वापरतो, जनरली स्टरलायझेशन वापरतो. मीडिया. मीडिया म्हणजे अशी एखादा गोष्ट अशी एखादी सबस्टन्सेस जे आपल्या एक्सप्लांटला इसेन्शियल एलिमेंट प्रोव्हाइड करत. हा लक्षात. जसं आपण नॅचरल कंडिशनमध्ये सॉईल हा एक मीडिया आहे जो प्लांटला सर्व इसेन्शियल एलिमेंट वॉटर सर्व एअर काय करतात प्रोव्हाइड करतात, पण आपण अंडर लॅबोरेटरी कंडिशनमध्ये आपण आर्टिफिशियल मीडिया प्रिपेअर करतो. आता हा मीडिया काय करतात तर हा मीडिया त्या एक्सप्लांटला लागणारे सर्व इसेन्शियल एलिमेंट वॉटर या सर्व गोष्टी काय करतात तर प्रोव्हाइड करतात. तर या मीडियामध्ये कोणकोणते घटक असतात, तर या मीडियामध्ये सर्वात पहिला जो घटक आहे दॅट नोन ॲज इनऑर्गॅनिक सॉल्ट. लक्षात. त्यानंतर व्हिटॅमिन्स, त्यानंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर, त्यानंतर कार्बनचा सोर्स, त्यानंतर ऑर्गॅनिक सप्लिमेंट, लास्ट अगर. असं एकंदरीत या सर्व गोष्टी म्हणून का बनवतो आपण, तर मीडिया बनवतो. वेगवेगळ्या सायंटिस्टना वेगवेगळे मीडिया डेव्हलप केलेलं आहे. जसं मुरासुके स्कूक या सायंटिस्टला आपण MS मीडिया म्हणतो. लक्षात. व्हाईट मीडिया, नीट्स मीडिया, वेगवेगळ्या सायंटिस्टना वेगवेगळ्या एक्सप्लेनसाठी काय आहे तर मीडिया डेव्हलप केलेला आहे. लक्षात. आता इनऑर्गॅनिक सॉल्ट म्हणजे काय, याच्यात आपण जनरली प्लांटला आपली लाईफसायकल कम्प्लीट करायसाठी 17 इसेन्शियल एलिमेंटची आवश्यकता असते. तिला आपण इसेन्शियल एलिमेंट म्हणतो. ते इसेन्शियल एलिमेंट आपण दोन भागात डिवाईड केले, प्रायमरी अँड सेकंडरी, मॅक्रो आणि मायक्रो किंवा मेजर सॉल्ट अँड मायनर सॉल्ट. आता मायक्रो एलिमेंट म्हणजे असे एलिमेंट जे प्लांटला जास्त प्रमाणात लागतात त्याला आपण मॅक्रो एलिमेंट म्हणतो. असे एलिमेंट जे प्लांटला कमी प्रमाणात लागतात त्याला आपण मायक्रो एलिमेंट म्हणतो. आता मॅक्रो एलिमेंटमध्ये कोणते येतं, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे कशा देतात, हे सर्व मॅक्रो एलिमेंटमध्ये येतात. सोबत CHO, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन हे सुद्धा मेजरमध्ये येतात. दुसरं मायक्रोमध्ये आयरन, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन हे सर्व कशा देतात तर मायनरमध्ये येतात. जसं नायट्रोजनचं मेन काम आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ करणे. लक्षात. तुमचं नायट्रोजन बेसेस जे DNA आहे तिथेही नायट्रोजन बेसेस ते नायट्रोजनसाठी मदत करतात. प्रोटीन सिंथेसिससाठी नायट्रोजनची मदत लागतात. फॉस्फरसचं काम आहे की रूटनं शूटची ग्रोथ डेव्हलपमेंट करणे. पोटॅशियमचं काम आहे की स्टोमॅटो ओपनिंग अँड क्लोजिंग करणे, डिसीज रेजिस्टंट पॉवर करणे अँड सो ऑन. जसं कॅल्शियम अँड मॅग्नेशियम काय करतात तर सेल वॉल सिंथेसिसमध्ये मदत करतात. सल्फर हे ऑइल सीड क्रॉपमध्ये ऑइल डेव्हलपमेंटसाठी काम करतं अँड सो ऑन. या सर्व मायक्रो एलिमेंट्सची मदत करतं. नेक्स्ट पाहू आपण व्हिटॅमिन. व्हिटॅमिन मीन्स काय तर देअर आर टू टाईप्स ऑफ व्हिटॅमिन. एक वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन म्हणतो आणि एक फॅट सोल्युबल व्हिटॅमिन म्हणतो. फॅट सोल्युबल व्हिटॅमिन कोणते, व्हिटॅमिन A, D, K, and E. व्हिटॅमिन A, D, K, and E दीज आर द फॅट सोल्युबल व्हिटॅमिन. आणि दुसरे B कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन C है ना. या सर्व व्हिटॅमिनचा काय असतात तर मीडियामध्ये समावेश असतो. तिसरा पाहू आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे अशी गोष्ट की हे फिनिशिंगचं काम करतात किंवा याचा क्वांटिटी जरी कमी असेल तर याचा रोल थोडासा मेजर आहे. लक्षात. जसं प्लांट ग्रोथ रेग्युलेटरमध्ये कोणतं, ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, इथिलिन, ॲप्सॅसिक ॲसिड. लक्षात. हे सर्व काय तर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे.
ऑक्सिन अँड सायटोकायनिनचा रेशो मेंटेन करून, ऑक्सिन अँड सायटोकायनिनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करून आपण शूट अँड रूट डेव्हलपमेंट करतो. जिबरेलिनचं काम काय तर सेल एलॉंगेशन करणे, इथिलिनचं काम काय तर सेनेसेन्स आणणे, ॲप्सेसिज ॲसिड, सायकोसेल याचं काम काय की ग्रोथ स्टॉप करणे किंवा रिटार्ट करणे, त्यासाठी प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आपल्याला मदत करतात. नेक्स्ट आहे कार्बनचा सोर्स, कारण की सी एच अँड ओ आर द बेसिक एलिमेंट जे प्लांटचं स्केलेटन बनवतात. कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. मग कार्बनच्या सोर्समध्ये काय टाकतो आपण, तो सुक्रोज देतो, ग्लुकोज देतो, फ्रुक्टोज देतो. यापासून काय होतं की ते कार्बन डायऑक्साईड घेतात. लक्षात. त्यानंतर ऑर्गॅनिक सप्लिमेंटमध्ये आपण कोकोनटचा कोकोनट मिल्क, ईक्स एक्स्ट्रॅक्ट, माल्ट एक्स्ट्रॅक्ट ॲडिशनल करतो. लक्षात. सोबत एक गोष्ट ॲड करतो, जसं एखादा मीडिया आपण जेव्हा प्रिपेअर केला, हा सर्व मीडिया आपण वॉटरमध्ये प्रिपेअर करतो. एक स्टराईल डिस्टील वॉटरचं एक ॲसेम्ब्ली असते, त्यापासून आपण एक डबल स्टराईल वॉटर डेव्हलप करतो. आणि या स्टराईल वॉटरमध्ये हे सर्व मीडिया आपण काय करतो तर प्रिपेअर करतो. लक्षात. म्हणजे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या तिन्ही गोष्टी कार्बनचा सोर्स म्हणून देतो, हायड्रोजन ऑक्सिजन हे वॉटरमधून घेतले जातात. पण जेव्हा हे सर्व लिक्विडमध्ये बनवल्यानंतर तुम्हाला जर का सेल कल्चर करायची असेल, तर सेल कल्चरसाठी तुम्हाला जेली लाईक मीडिया बनवायचा आहे किंवा थोडासा सेमी सॉलिड मीडिया बनवायचा आहे. लक्षात. तर अशा वेळेस अगर एक सब्स्टन्स ॲड करून तुम्ही तो लिक्विड मीडिया सॉलिड करू शकता. म्हणजे अगरचं सिम्पल उपयोग काय, टू सॉलिडिफाय द लिक्विड मीडिया. तर लिक्विड मीडियमध्ये सॉलिड करायचं काम कोणाचं आहे, तर या अगरचं आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतो, मीडिया डेव्हलप करतो. या मीडियाचं म्हणजे नायट्रोजन किती टाकावं, फॉस्फरस किती टाकावा, तुमचा व्हिटॅमिन किती टाकावे, तुमचा कार्बन सोर्स किती असावा, अगर किती असावा, याचा प्रत्येक सायंटिस्टनं एक त्याचा वेट वाईज मीडियाचं एक लिस्ट तयार केलेली आहे. आणि त्यानुसार आपण जसं प्लांट असेल त्यानुसार त्या सायंटिस्टचा मीडिया पकडतो. आणि तशाप्रकारे आपण विथ द हेल्प ऑफ बॅलन्स, वेईंग बॅलन्सच्या सहाय्याने आपण काय करतो, मीडिया प्रिपेअर करतो. त्याला आपण सिम्पल भाषेत काय म्हणतो, मीडिया. लक्षात. आणि सर्व मीडिया म्हणजे जसं एक्सप्लांट ग्रोथ जाईल तशा तशा प्रकारे आपण मीडियाला काय करतो, सबकल्चर करत जातो. लक्षात. की एखादा मीडिया 2 दिवस पुरतात किंवा ते इशेन्शियल एलिमेंट त्या सेलला 2 दिवस पुरेल इतके आहे, तर पुन्हा सबकल्चर. म्हणजे हा मीडिया आपण दरवेळेस नवीन नवीन बनवत जातो, सबकल्चर करत जातो. याला आपण सिम्पल भाषेत म्हणतो मीडिया. आता नेक्स्ट पाहू आपण टाईप्स ऑफ कल्चर, है ना. म्हणजे टाईप्स ऑफ कल्चर म्हणजे आपण कोणकोणचं एक्सप्लांट घेऊन कोणकोणचं टाईप्सचं प्लांट डेव्हलप करू शकतो, किंवा आपला एक्सप्लांट काय त्यानुसार एखादा प्लांट डेव्हलप करणे. आता सिम्पल मी टाईप्स ऑफ कल्चरमध्ये जाताना काय करू की टिश्यू कल्चरमध्ये बेसिक 3 गोष्टी पकडू आपण. की सर्वात पहिले तुम्हाला एक चांगला एक्सप्लांट आयसोलेट करायचा आहे. लक्षात. एक चांगला प्रकार हा मीडिया ग्रो करायचा आहे. आणि फायनली एक चांगली आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटल कंडिशन, है ना, जे फेवरेबल कंडिशन असेल त्या एक्सप्लांटला ते प्रोव्हाइड करायचे. आणि या 3 गोष्टीपासून एखाद्या छोट्याशा एक्सप्लांटपासून ते एक्सप्लांट या मीडियावर ग्रो करायचं आहे, अंडर नॅचरल अंडर आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटल कंडिशन, आणि तुम्हाला एक प्लांट डेव्हलप करायचा आहे. अशा प्रकारे काय करतात आपण, टिश्यू कल्चर जनरली चालतं. तर यात आहे पहिला, दॅट इज नोन ॲज कॅलस कल्चर, दुसरा आहे सेल कल्चर, तिसरा आहे प्रोटोप्लास्ट कल्चर, रूट कल्चर, शूट टिप ऑर मेरिस्टेम कल्चर, एम्ब्रियो कल्चर, अँथर कल्चर ऑर ओहुल कल्चर. म्हणजे ज्याप्रकारे आपण एक्सप्लांट पकडू त्याप्रकारे आपण काय करू, एखादा प्लांट डेव्हलप करतो. पहिला आपण पाहू कॅलस कल्चर. द अनडिफरेन्शिएटेड मास ऑफ सेल इज नोन ॲज कॅलस. आणि ते अनडिफरेन्शिएटेड जे मास आहे, जे काही सेलचं जे अनडिफरेन्शिएटेड होत आहे, त्या डिफरेन्शिएटेड सेलपासून एक सेल घेणे आणि त्याचं काय करणे, पूर्ण कल्चर करत जाणे, ते मीडियमवर ग्रो करणे, त्यापासून एखादं एक्सप्लांट डेव्हलप करणे, त्याला सिंगल भाषेत म्हणतो आपण कॅलस कल्चर. एखादी सेल घेतली, लक्षात, एखादी सेल घेतली आणि त्या सेलपासून जर का आपण एखादं एक्सप्लांट एखादं प्लांट होल डेव्हलप प्लांट डेव्हलप करत असाल, तर त्याला आपण काय म्हणू, तर सेल कल्चर. तिसरा प्रोटोप्लास्ट कल्चर. कधी कधी काय होतात की जिथं कॅलस कल्चर किंवा सेल कल्चर काम करत नाही, लक्षात, 2 वेगवेगळ्या स्पेसीज आहे, 2 वेगवेगळ्या जीनस आहेत जे जनरली ग्रो होत नाही किंवा त्याच्यापासून आपण एखादं प्लांट डेव्हलप करत नाही, अशा वेळेस आपण त्याचा दोघांचा प्रोटोप्लास्ट यूज करतो आणि त्यापासून एखादं प्लांट डेव्हलप करतो, त्याला आपण म्हणतो प्रोटोप्लास्ट कल्चर. नेक्स्ट आहे रूट कल्चर. एखाद्या प्लांटच्या रूटपासून एक्सप्लांट घ्यायचं, ते रूटच्या सेल घ्यायच्या किंवा ते रूटचं कॅलस करायचं आणि त्यापासून एखादं प्लांट डेव्हलप केलं तर आपण त्याला रूट कल्चर म्हणून. एक्झाम्पल घ्यायचं की जे आपला देशी मँगो आहे, है ना, आपला ज्याला आपण गावरानी आंबा म्हणू, याचं रूट सिस्टीम जास्त स्ट्रॉंग असतं ॲज कम्पेअर टू बाकीच्या व्हेरायटी जे मँगोच्या त्याच्यात. तर अशा वेळेस आपण या देशी मँगोच्या व्हेरायटीचं रूटचं कल्चर करायचं आणि त्यापासून प्लांट बनवून ठेवायचे. म्हणजे
त्यानंतर बडिंग ग्राफ्टिंग करून त्याच्यावर दुसऱ्या प्लांटच्या दुसऱ्या व्हरायटीच्या स्टॉक लावायचा, नवीन प्लांट डेव्हलप करा, त्यासाठी आपण रूट कल्चर करतो. नेक्स्ट आहे शूट टिप अँड मेरिस्टेम कल्चर. मेरिस्टेम कल्चरपासून आपण डिसीज फ्री प्लांट डेव्हलप करू शकतो. म्हणजे काय करायचं, जे काही शूट टिप आहे लक्षात, जे प्लांटचं शूट टिप आहे किंवा जे काही मेरिस्टेम आहे त्या तो एक्सप्लांट म्हणून घ्यायचा आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून प्लांट डेव्हलप करायचा. आणि मेरिस्टेम कल्चरचा एक मोठा ॲडव्हान्टेजेस हे आहे की यापासून आपण डिसीज फ्री प्लांट डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट आहे एम्ब्रियो कल्चर. काही प्लांटमध्ये का होतात की फर्टिलायझेशन होतं पर एम्ब्रियो ॲबॉर्ट होतं, म्हणजे एम्ब्रियोचं ॲबॉर्शन होतं. म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यावर थोडाफार एम्ब्रियो डेव्हलप होतो आणि एम्ब्रियो नंतर फर्टी म्हणजे जर्मिनेशनमध्ये जात नाही किंवा त्याचं ऑर्गेनोजेनेसिस होत नाही, त्यापासून शूट किंवा रूट निघत नाही, ते एम्ब्रियो ॲबॉर्ट होतो. अशा वेळेस काय केलं जाते, जनरली बार्लीमध्ये हा प्रॉब्लेम असतो, अशा वेळेस काय केलं जाते की जसा जस्ट एम्ब्रियो डेव्हलप झाला की तो एम्ब्रियो घ्यायचा आणि ॲबॉर्ट व्हायच्या म्हणजे समजा उद्या ॲबॉर्ट होतो, एक जनरली लाईफ सायकलमध्ये तिसऱ्या दिवशी ॲबॉर्ट होतो, तर दुसऱ्या दिवशी तो घ्यायचा, आर्टिफिशियल मीडियमवर ग्रो करायचा, त्याला रूट आणि शूटचं डेव्हलपमेंट करायचं आणि प्लांट डेव्हलप करायचं, त्याला आपण एम्ब्रियो कल्चर म्हणतो. अँथर कल्चर, ओहुल कल्चरमध्ये काय करायचं, अँथर घ्यायचे किंवा ते ओवरी घ्यायची अलक्षात आणि ते आर्टिफिशियल मीडियमवर ग्रो करायची आणि त्यापासून जे काही प्लांट डेव्हलप होईल त्याला आपण अँथर कल्चर म्हणू, पोलन कल्चर म्हणू किंवा ओहुल कल्चर म्हणू. आणि त्यानंतर क्रोमोझोम डबलिंग करून आपण ते प्लांट ब्रीडिंगमध्ये ते लाईन म्हणून काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो अलक्षात. म्हणजे टाईप्स ऑफ कल्चरमध्ये काय की जशा प्रकारचं एक्सप्लांट घेतलं असेल त्या प्रकार म्हणजे जे काही एक्सप्लांट घेतलं त्यापासून जो काही प्लांट डेव्हलप केला त्या टेक्निकला आपण काय म्हणू, तर सिम्पल भाषेत टाइप्स ऑफ एक्सप्लांट. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल कंडिशन. एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये आपण जनरली तीन बेसिक फॅक्टर पकडू, पहिला टेम्परेचर, दुसरा लाईट आणि तिसरा पकडू दॅट इज नोन रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता सर्वात पहिले टेम्परेचर. जनरली एखादा एक्सप्लांट ग्रो करायसाठी ॲन एन ॲव्हरेज 18 ते 25 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं अलक्षात. 18 ते 25 हे व्हॅरी करू शकतं प्लांट टू प्लांट, क्रॉप टू क्रॉप आणि स्पेसिस टू स्पेसिस, पण ॲन एन ॲव्हरेज टिश्यू कल्चरचं जे तापमान असतं ते 18 ते 25 डिग्री सेल्सिअस असतं. एखादं कल्चर तुम्ही ग्रो करत आहात, कॅलस कल्चर करत आहात, तर अशा वेळेस किंवा एखादं अँथर कल्चर करत आहे अशा वेळेस तुम्हाला 25 ± 2 म्हणजे 23 डिग्री सेल्सिअस और 27 डिग्री सेल्सिअस अशा प्रकार काय करू शकतो आपण, टेम्परेचर व्हॅरी करू शकतो. आता लाईट. लाईट डिपेंड करतं की ते कोणसा प्लांट आहे, ते शॉर्ट डे प्लांट आहे की ते लाँग डे प्लांट आहे अलक्षात. म्हणजे एखादं शॉर्ट डे प्लांट असेल तर त्याला लाईट 8 तास लागेल, कोण्या प्लांटला 16 तास लाईट लागेल. कॅलस कल्चर करताना तुम्हाला त्याला जवळपास 2 ते 3 दिवस म्हणजे जिथपर्यंत कॅलस डेव्हलप होत नाही तिथपर्यंत त्याला डार्क कंडिशन लागेल. तर डिपेंडिंग अपॉन कल्चर अलक्षात. म्हणजे एखादा प्लांट आहे त्याला खूप लाईट लागतं तर तुम्हाला 16 तास लाईट प्रोव्हाइड करायला लागेल, कोण्या प्लांटला 8 तास लाईट प्रोव्हाइड करायला लागेल. तर कोण्या कल्चरमध्ये जसं तुम्हाला कॅलसचं उदाहरण दिलं की त्याला डार्क लागतं, जवळपास आपण एक 15 ते 20 दिवस त्याला डार्कनिंग देतो अलक्षात, अशा वेळेस त्याला लाईट लागत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे जे काही मॉइश्चर जे आपल्या लॅबमध्ये त्या एअरमध्ये जे काही मॉइश्चर असतं त्याला आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणतो. आणि ते लॅबमध्ये रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुम्हाला मेंटेन करायची आहे, 60 ते 70% रिलेटिव्ह ह्युमिडिटी तुम्हाला त्या लॅबमध्ये कंट्रोल करायची आहे अलक्षात. आता हे टेम्परेचर जे आहे हे टेम्परेचर आपण एअर कंडिशनच्या सहाय्यानं मेंटेन करतो, लाईट हे आपण जे लॅबोरेटरीमध्ये लाईट्स येतात त्या लाईट्स थ्रू मेंटेन करतो, किंवा ग्रोथ कॅबिनेटमध्ये सुद्धा का असतात तर लाईटची फॅसिलिटी असते त्याच्या थ्रू आपण मेंटेन करतो. रिलेटिव्ह ह्युमिडिटी आपण काय करतो, रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने काय करतो, इन्क्रीज करू शकतो किंवा कमी करू शकतो. ह्या एन्व्हायरमेंटल ग्रोथ कंडिशन प्रोव्हाइड करायच्या आहेत तुम्हाला एखादा एक्सप्लांट चांगल्या प्रकारे प्लांटमध्ये डेव्हलप करायचं असेल तर. नेक्स्ट आहे मायक्रो प्रोपॅगेशन. मायक्रो प्रोपॅगेशन मीन्स व्हॉट? मायक्रो प्रोपॅगेशन इज द प्रोसेस ऑफ मल्टिप्लाइंग प्लांट स्टॉक प्लांट मटेरियल बाय ग्रोइंग प्लांटलेट इन द टिश्यू कल्चर टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ प्रोजेनिक प्लांट्स अलक्षात. याला सिम्पल भाषेत काय म्हणून आपण मायक्रो प्रोपॅगेशन अलक्षात. मायक्रो मीन्स काय, तर मायक्रो मीन्स स्मॉल आणि प्रोपॅगेशन मीन्स कल्टिवेशन अलक्षात. एक स्मॉल एक्सप्लांट घ्यायचं, एखादा प्लांटचा पार्ट घ्यायचा आणि त्या प्लांटच्या पार्टपासून वेगवेगळे प्लांटचे प्रोजेनिस जे लार्ज नंबरमध्ये आपण डेव्हलप करू त्याला आपण मायक्रो प्रोपॅगेशन म्हणतो. एक्झाम्पल द्यायचं झालं तर मायक्रो प्रोपॅगेशनच्या सहाय्याने आपण बनानामध्ये बनानाचे प्लांटलेट बनवतो अलक्षात. बनानाचा एक शॉर्ट सकट घेतो, शॉर्ट सकटपासून आपण लार्ज नंबर ऑफ प्लांटलेट्स डेव्हलप करतो अलक्षात. आणि हेच प्लांटलेट डेव्हलप करणे त्या शॉर्ट सकटपासून या प्रोसेसला आपण सिम्पल भाषेत घालतो द
मायक्रो प्रोपॅगेशन म्हणतो. मायक्रो प्रोपॅगेशनचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण द्याचं की बनाना, एखाद्या छोट्याशा स्वाट सकरपासून आपण लार्ज नंबर ऑफ प्लांटलेट्स, म्हणजे एखाद्या छोट्याशा स्वाट सकरपासून आपण 10,000-15,000 बनानाचे प्लांटलेट डेव्हलप करतो. आणि हेच डेव्हलपमेंट म्हणजे काय तर मायक्रो प्रोपॅगेशन. लक्षात, म्हणजे काय करणे, एखाद्या छोट्याशा टिश्यूपासून लार्ज नंबर ऑफ प्लांटलेट डेव्हलप करणे विथ दी हेल्प ऑफ टिश्यू कल्चर. या टेक्निकला आपण काय म्हणतो, मायक्रो प्रोपॅगेशन म्हणतो. लास्ट पार्ट दॅट इज नोन ॲज ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लांट टिश्यू कल्चर. ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लांट टिश्यू कल्चरमध्ये काय, तर सर्वात पहिले रिड्युसिंग द लाईफ सायकल ऑफ अ प्लांट. जनरली कन्व्हेन्शनल ब्रिडिंगमध्ये एखादी व्हेरायटी डेव्हलप करायसाठी काय लागतं, तर 12-15 वर्ष आपल्याला एक व्हेरायटी डेव्हलपमेंट करायसाठी लागतं. किंवा एखादा प्लांट, एखादी इनब्रीड लाईन, एखादी प्युअर लाईन डेव्हलप करायसाठी आपल्याला 5-6 जनरेशन आपल्याला ते इनब्रीड लाईन डेव्हलपमेंट करायला लागतं. पण प्लांट टिश्यू कल्चरच्या सहाय्यानं आपण हा जो इनब्रीड लाईन डेव्हलपमेंटचा जो टाईम आहे हा काय करू शकतो, शॉर्ट करू शकतो. लक्षात, एखाद्या मँगोच्या व्हेरायटीमध्ये काही हायब्रिडायझेशन प्रोग्राम घ्यायचा आहे किंवा क्रॉसिंग प्रोग्राम घ्यायचा आहे, तर फ्लावरिंगपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. मिनिमम 3-4 इयर आपल्याला काय करायला लागेल, तर वेट करावं लागेल. पण प्लांट टिश्यू कल्चरच्या सहाय्यानं आपण त्याचं सेल कल्चर, रूट कल्चर करून काय करू शकतो, तर त्यापासून प्लांटलेट डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट आहे रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ ट्रू टू टाईप प्लांट. म्हणजे जसेच्या तसे क्लोनल प्लांट आपण काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. जसे पॅरेंट्स आहे तसेच आपण काय डेव्हलप करू शकतो, तर एक्सप्लांट डेव्हलप करू शकतो किंवा नवीन प्लांट आपण डेव्हलप करू शकतो. जे जसेच्या तसे पॅरेंट्ससारखे राहतील, जे कॅरेक्टर पॅरेंटमध्ये आहे तेच कॅरेक्टर कोणात राहतील, तर त्या F1 राहतील. जनरली हायब्रिडमध्ये हायब्रिड ब्रेकग्राऊंड होतं, म्हणून आपण ट्रू टू टू टाईप आपण बनवू शकत नाही. पण टिश्यू कल्चरच्या सहाय्याने आपण ट्रू टाईप प्लांट डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट आहे लार्ज नंबर ऑफ प्लांट प्रोड्यूस फ्रॉम स्मॉल पार्ट ऑफ प्लांट. स्वाट सकट, एक बनानाच्या स्वाट सकरपासून आपण 10,000-15,000 प्लांट आपण सहज टिश्यू कल्चरच्या सहाय्याने काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. आणि तेही छोट्या स्पेसमध्ये, एका लॅबोरेटरीमध्ये आपण जवळपास 10,000-15,000 प्लांट सहज छोट्या जागेत काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट आहे डिसीज रेझिस्टंट प्लांट. डिसीज रेझिस्टंट प्लांट मेरिस्टेम कल्चरच्या सहाय्यानं आपण डिसीज रेझिस्टंट प्लांटसुद्धा टिश्यू कल्चरमध्ये काय करू शकतो, ते डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट आहे हेल्प इन जर्मप्लाझम कन्झर्वेशन. जनरली आपण जर्मप्लाझम म्हणजे सम टोटल ऑफ जीन प्रेझेंट इन अ स्पेसीज, लक्षात, हे जर का स्टोअर करायचे असेल, आपण जर का नॅचरल कंडिशनमध्ये गेलो तर आपल्याला खूप मोठी जागा लागतील, लक्षात. किंवा हे एखाद्या वेळेस आपलं ते फील्डमधलं जर्मप्लाझम ड्यू टू सम एन्व्हायरमेंटल कंडिशननं खराब होऊ शकतं, अशा वेळेस जागाही कमी लागते. काय करायचं की त्या एक्सप्लांटचं सेल कल्चर करून ठेवायचं, लक्षात, त्या याचं कॅलस कल्चर करून ठेवून द्यायचं, तर स्पेसही कमी लागत आणि ते जे जर्मप्लाझम आहे ते खूप काळपर्यंत काय करता येईल, आपल्याला स्टोअर करता येतं, लक्षात. नेक्स्ट आहे वाईड हायब्रिडायझेशन. दोन दूरदूरचे प्लांट, जेव्हा आपण दोन वेगवेगळ्या जीनसचे प्लांट, दोन वेगवेगळ्या जनेराचे प्लांट जेव्हा आपण क्रॉस करतो, तेव्हा हायब्रिड स्टरिलिटी हा प्रॉब्लेम येतो. पण आपण जर का प्लांट टिश्यू कल्चर सहाय्यानं प्रोटोप्लास्ट कल्चर जर का द्यायचं केलं, त्यापासून जर का आपण एक्सप्लांट डेव्हलप केला, तर हा जो प्रॉब्लेम होता स्टरिलिटीचा हा करू शकतो, रिड्यूस करू शकतो. लास्ट आहे हॅप्लॉइड प्लांट. अँथर कल्चर, होल कल्चरच्या सहाय्यानं आपण हॅप्लॉइड प्लांट डेव्हलप करतो. आणि हेच हॅप्लॉइड प्लांट आपल्याला क्रोमोझोम डबलिंग केल्यानंतर, कोल्चिजिनच्या ट्रीटमेंटनंतर डबलिंग केल्यानंतर क्रोमोझोम नंबर आपण प्लांट ब्रिडिंगमध्ये लाईन म्हणून काय करू शकतो, याचा उपयोग घेऊ शकतो. लक्षात, प्लांट टिश्यू कल्चरचे भरपूर सारे ऑब्जेक्टिव्ह आहे, पण मी काही बेसिक ऑब्जेक्टिव्ह घेतले, लक्षात. तर एकंदरीत हे 6-7 ॲडव्हान्टेजेस आहे जे प्लांट टिश्यू कल्चरचे, लक्षात. तर इथं आपला टिश्यू कल्चर हा एक छोटासा बेसिक टॉपिक इथं कम्प्लीट झाला. तुम्हाला जर का ॲग्रिकल्चरल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरचे लेक्चर्स टॉपिक आवडत असतील, तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.